अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सव निमित्त आपण जसं म्हणतो की काहीतरी समाजात वावरत असताना आपल्या हातून कुठल्या तरी एखाद्या पद्धतीचं किंवा एखाद्या प्रकारचं आपल्या हातून समाजकार्य घडावं यासाठी व्यवसायातून समाजकार्य करण्याचं एक मानस या ठिकाणी जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं सर्व फोटोग्राफर बांधवांनी या ठिकाणी आज करण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आज मासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलं। नमस्कार, आज फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जिजामाता जयंतीनिमित्त इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जामनेर शहरातील फोटोग्राफर असोसिएशननी भव्य रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला। या फोटोग्राफरपासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, आभारही मानतो की राज्याला रक्ताचा तुटवडा असताना अशा काळात त्यांनी जागरूकता दाखवून रक्तदात्यांना उत्साह देऊन प्रेरणा देऊन रक्तदान करण्यास भाग पाडले आणि चांगल्या प्रकारे रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं। त्याबद्दल मी रक्तदानदात्यांची हार्दिक अभिनंदन करतो आणि आयोजक आणि संयोजकांची हार्दिक अभिनंदन करतो, आभारही मानतो, धन्यवाद। आणि या राष्ट्रवादाच्या सगळ्यांचं स्वतःस्थान आणि पुनर्स्थान यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद। जिजाऊंच्या चरित्राने जिजामाता सगळ्या जगामध्ये आपल्या कामाबद्दल गौरवामध्ये कौतुकास्पद जे कार्य त्यांचं महिलांप्रती जो आदर होता, अगोदरच्या काही महिलांवर होणारे अन्याय अत्याचार असतील त्याविरुद्ध आवाज उठवून त्यांनी शिवबांना घडवले। शिवबांच्या आई नव्हे तर शंभूराजांच्या आजी त्यांना घडवण्यामागे त्यांचा खूप सिंहाचा मोठा वाटा आहे। शिवबांचं कार्य तर सर्वांना माहितीच आहे, पण जिजाऊंचं कार्य हे त्यांच्यापेक्षाही मोठं महान आहे। त्यांनी आपल्या संपूर्ण ज्या लढाया असतील त्या सगळ्यांना त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, शिवबांना घडवण्यासाठी, शंभूराजांना घडवण्यासाठी त्यांनी जो सिंहाचा वाटा उचलला आहे त्याबद्दल त्यांचं जेवढं कीर्ती कर्तृत्व असेल ते लोकांसमोर मांडणं आपल्या सगळ्यांचं गरज आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर्वांनी जिजाऊंचे आणि शिवबा शंभूराजांचे पुस्तकं वाटून जर सन्मान केला तर निश्चितच पुढच्या नवीन पिढीला आपला हा भारताचा जो इतिहास आहे तो सर्वांना कळेल असे हे गौरवकारी काम आमच्या राजमाता जिजाऊंनी केले। खरं तर आम्ही जिजाऊंच्या लेखी महाराष्ट्रात राहतो, त्यांचं चरित्र वाचून त्यांचे प्रेरणा घेऊन आम्ही ज्या काम करत आहोत ते खूप कौतुकास्पद आहे। आम्हाला फार अभिमान वाटतो की आम्ही अशा महाराष्ट्रामध्ये राहतो आहे जिथं शिवराजांची, शंभूराजांची आणि राजमाता जिजाऊंचं कर्तृत्व सांगणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। आणि अशातच आमच्या या जामनेर शहरामध्ये आमच्या फोटो असोसिएशनचे जेही तरुण मित्रमंडळी असतील त्यांनी खूप नाविन्यपूर्ण पूर्ण असा कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची तुटवड्यात भासत आहे त्या पार्श्वभूमीवर जो कार्यक्रम घेतला आहे तो खूप कौतुकास्पद आहे। त्याबद्दल मी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय खूप अभिमान वाटतो, असेच कार्यक्रम घेत राहा, जय जिजाऊ। स्वराज्याची कास ध्वनी ज्याची सुभाग लावला, एक स्वराज्य निर्माण केला असं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जामनेर फोटोग्राफर असोसिएशन हा सामाजिक मार्गाने जपणार हा जो नवोपक्रम घेतलेला आहे तो निश्चितच समाजाच्या सर्वसामान्य माणसांना एक आमच्या आभार देणार आणि अशाच या सामाजिक आहे।
व्यवहार करना या कार्यक्रम सदैव सत्र पाहिलं तर हल्ली नमस्कार जागा फार कमी राहिले पण ज्या ठिकाणी आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता जिजाऊ साहेबांना सर्वप्रथम मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम या जिजामाता जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जामनेरवासियांना मी जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा. जामनेर मराठा सेवा संघचा कार्याध्यक्ष या नात्याने सर्वांना शुभेच्छा देतो. एक सामाजिक बांधिलकी जोपासत आज या ठिकाणी जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे निश्चितच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची या ठिकाणी समाजाला आपल्याला गरज आहे. जो रक्त हे निर्माण करता येत नाही परंतु ते अशा पद्धतीने आपल्याला एक सामाजिक दायित्वातून आपण ते गोळा करू शकतो आणि ज्यावेळेस खरोखर रक्ताची गरज असते त्यावेळेस आपल्याला हे रक्त त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. निश्चितच समाजाने या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आदर्श घ्यावा आणि अशाच प्रकारच्या कार्यक्रमाची या समाजाला गरज आहे. आणि ज्या आपण जयंत्या किंवा पुण्यतिथी ज्या महापुरुषाला साजरा करतो तर त्या कुठेतरी आपण या पद्धतीने साजरा करावा आणि निश्चितच एक समाजापुढे आदर्श निर्माण करावा अशी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या पूर्ण जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनला मी आमच्या जामनेर तालुक्याच्या सर्व शिक्षक मंडळी त्याचप्रमाणे मराठा सेवा संघ असो किंवा गोपाळ समाज महासंघ असो संत परिषद माडेगल्ली असो या सर्वांच्या वतीने यांना शुभेच्छा देतो. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी राजमाता जिजाऊ सर्वप्रथम हा जो स्तुती उपक्रम दर सालावाप्रमाणे आपले फोटोग्राफर असोसिएशन राबवत असतो त्या ठिकाणी आमचा शिक्षकांचा सर्वात मोठा इथे या ठिकाणी सहभाग असतो आणि त्याच सहभागाच्या माध्यमातून आज आमचे शिक्षक मंडळी यांनी या ठिकाणी रक्तदान करून एक सामाजिक वारसा या ठिकाणी आम्ही ठेवत आहोत. असा स्तुती उपक्रम दरवर्षीप्रमाणे घेतला जावा असं आव्हान पुनश्चित्या मी आपल्या असोसिएशनला करू इच्छितो आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा. जो कार्यक्रम फोटोग्राफर असोसिएशनने घेतला तो खरोखर स्तुत्य कार्यक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी रक्तदान करण्याची सुद्धा संधी मिळाली. कोरोना काळात आपण बघतच आहोत की रक्ताची किती कमतरता भासत आहे आणि असा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्यामुळे नक्कीच जो रक्ताची कमतरता आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी हातभार लागेल आणि अशा या कार्यक्रम घेतल्यामुळे मी फोटोग्राफर असोसिएशनचे खरोखरच अभिनंदन करतो आणि आपल्या या JBN चॅनलची सुद्धा तुम्ही या उपक्रमाची दखल घेतली आपले सुद्धा अधिक आभार. धन्यवाद. जामनेर येथे फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने 12 जानेवारी जिजामाता जन्मोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. त्यानिमित्त मी देखील आज रक्तदान केलं आहे त्यामुळे खूप खूप छान वाटतंय. धन्यवाद. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब यांचा जन्मोत्सव भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आज जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे सोमाई ते जामनेर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि सकाळपासूनच रक्तदात्यांची खूपच गर्दी या ठिकाणी झालेली आहे. एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त पाहायला मिळत आहे. यासाठी या संघटनेचे जे तालुका अध्यक्ष प्रभू जायते असतील सुनील भाऊ असतील योगेश पाटील असतील माळी भाऊ असतील या सर्वांनी रणभाऊ गावंडे असतील या सर्वांनी खूपच मेहनत घेतली. खरं म्हणजे राजमाता राष्ट्रमाता यांच्या कार्याचा गौरव करणे इतकं बरोबर नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही कार्य आपण बघतोय शिवभा ते छत्रपती शिवाजी महाराज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाळ जीवन प्रवास आहे. या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये राजमातांनी त्यांच्यावर जे काही संस्कार दिले युद्धनीतीचे धडे असतील राजकारणाचे धडे असतील संस्कार असतील आदर्श असतील या सर्वांचं जे एकत्रित जे संस्कार राजमातांनी दिले हे संपूर्ण त्यांच्या जीवनकाळात आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे आपण सर्वांनी त्यांचं अनुकरण जर करायचं ठरवलं मला विशेषतः सर्व माता भगिनींना सांगायचं आहे की प्रत्येक माता भगिनींनी ज्याप्रमाणे राजमातांनी शुभावर संस्कार दिले त्याचप्रमाणे देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच पद्धतीने मुलं घडत आहेत आज आपण बघतो आहोत. अशाच पद्धतीचं
सर्व महिलांनी आपल्या मुलांप्रती जो जिव्हाळा आहे तो राजमातांनी जसा ठेवला तसाच ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रसंगी मी राजमातांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आत्ताच आपण त्यांच्याकडून रक्तदान शिबिराबद्दलची माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी जामनेर फोटोग्राफर असोसिएशन यांना खूप खूप अभिनंदन देखील केलेले आहेत. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.